श्री हरिवायुगुरुभ्यो नमः। श्रीमनाचे श्लोक भाग 61। रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमो, रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरम्, रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर। शुकासारखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे। कविवाल्मीकासारिका मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्री गुरुभ्यो नमः। हॅलो मना, काय म्हणतोस मित्रा? बघता बघता आपल्या प्रवचन मालिकेची 61 आली। चला, 61 आल्यानंतर जनरली लोकांना मॅच्युरिटी येते, भारदस्तपणा येतो, तशीच वैचारिक मॅच्युरिटी आपल्यामध्ये यावी, ती पण भगवंताबद्दल, एवढी माझी माफक अपेक्षा। या गप्पांचा सार एवढाच की ती वैचारिक, बौद्धिक, ती आध्यात्मिक पातळी आपण गाठू, त्याला काही खूप कष्ट करावे लागत नाहीत रे। समर्थांनी सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टींवर विचार, मंथन आणि अत्यंत श्रद्धायुक्त आचरण एवढंच अपेक्षित आहे। आता बघ ना, समर्थांनी एक एक टप्पा गाठत आज त्या सच्छक्तीचा, त्या भगवंताचे वर्णन ते काल परवा 2 दिवसापासून करण्याचा प्रयत्न करतात। तो कसा आहे? काल त्यांनी खूप छान समर्थांची वाक्य, ते म्हणतात त्याला चर्मचक्षी, डोळ्यांनी पाहता येत नाही वगैरे, त्याच्या अगोदर म्हणाले की तो ब्रह्मादिकांचा आधार आहे, आणि आज ते आपल्याला तो कसा नाही किंवा असाच नाही हा सांगण्याचा प्रयत्न करतात। एक गोष्ट सांगतो आणि मग आजचा श्लोक सांगतो। बऱ्याचदा मी गोष्ट सांगितली असेल ही, पण इंटरेस्टिंग आहे आणि तर्कसंगत आहे, या प्रसंगी ती गोष्ट हवीच। एक खूप भगवद्भक्त साधू असणारा एक माणूस एका देवळात नित्य पूजार्चा करायचा। गावची लोकं पण त्याला खूप मानायची, खूप पोचलेले साधू किंवा मानलेला पंडित असं मानायचे। तो श्रद्धावान पूजा अर्चा करून देऊळ स्वच्छ करून राहायचा। एकदा अनाऊन्समेंट झाली, गावात प्रचंड पाऊस येणार आहे, पटकन गाव रिकामं करा। गावकरी हळूहळू निघा लागले। गुरुजीला सांगितलं, भटजी बुवा चला गाव बुडणार आहे म्हणतात, माझा देव मला वाचवे। गेले, पाऊस आला, पाणी वाहू लागलं, देवळात पाणी शिरलं, काही लोक होडीतून आली आणि म्हणाली, भटजी बुवा पाऊस अजून येणार म्हणे, आता चला आमच्याबरोबर गाव रिकामं करायला पाहिजे, तुम्ही जावा म्हणे, आमचा देव मला येईल वाचवायला। अजून पाऊस पडला, देवळाच्या कळसावर जाऊन बसला भटजी महाराज। हेलिकॉप्टरनं काही माणसं आली, म्हणले अहो भटजी महाराज लवकर हेलिकॉप्टरमध्ये चढा, अजून पाऊस येणार आहे। भटजी महाराज म्हणले, नाही नाही माझा देव मला वाचवेल। हेलिकॉप्टर पण निघून गेलं, पाऊस धोधो आला, भटजी महाराज बुडाले आणि मेले। मेल्यावर पुण्यकर्म भरपूर होत आयुष्यामध्ये, डायरेक्ट स्वर्गात। स्वर्गात गेल्यानंतर म्हणले, स्वर्गात माझं काय काम, माझं वैकुंठात काम आहे। ठीक आहे, डायरेक्ट वैकुंठात। वैकुंठात गेल्यानंतर डायरेक्ट भगवंतासमोर जा, विचारला, ए एक्स्क्यूज मी, अरे मित्रा तुझ्यावर किती विश्वास ठेवला भगवंता मी, आणि तू मला वाचवायला आला नाहीस। भगवान म्हणले, कोण म्हटलं आलो नाही? अरे अगोदर गावकऱ्यांच्या रूपात आलो, मग बोट घेऊन आलो तुला वाचवायला, मग लेका तुझ्या खांद्यांमध्ये कोण बसलं होतं की नाही माहीत नाही, हेलिकॉप्टर पाठवलं की रे मित्रा तुझ्यासाठी, आता तू आलाच नाहीस, दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम। जोक संपतो, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आम्ही देवाला शंख चक्र गदा पद्म धारण केलेला, पिवळा पितांबर धारण केलेला असा जर मानत बसलो, तर ते OMG नावाचा एक पिक्चर आला होता, ओ माय गॉड, बहुतेक अक्षय कुमारचा होता तो। अक्षय कुमार म्हणतो, तो कृष्ण असतो अक्षय कुमार, तो म्हणतो मी अजूनही जर ते शंख चक्र गदा घेऊन उभा राहिलो तुमच्यासमोर रोज 24 तास, हात नाही अवघडणार माझे, काय राव तुम्ही पण। या काळात मी जीन्स पॅन्ट घालून येतो म्हणतो भगवान, तो ओळखता आला पाहिजे। म्हणून तो निराकार हा जो शब्द वापरला,
तो अशाच आकारात मानणं हा अपराध आहे, किंवा याच नारायण नावातच तो आहे, श्री हरी कृष्ण गणपती येशू अल्लामध्येच आहे असं मानणंच चुकीचं आहे, मग त्याची तुम्ही मर्यादा करताय. मयूर हा या शरीरात राहतो, मग शरीरापुरताच मयूर आहे. हा पडदा म्हणजे मयूर, हा दार म्हणजे मयूर, हा माणूस म्हणजे मयूर होऊ शकत नाही, ही माझी लिमिटेशन आहे. पण श्रीहरी मात्र पडदा म्हणजेही श्रीहरी, खांब म्हणजेही श्रीहरी, कपाट म्हणजेही श्रीहरी, दगड माती धोंडा आकाश म्हणजेही श्रीहरीच आहेत. ही त्याची खासियत आहे, हे ओळखता आलं पाहिजे. म्हणून आज समर्थ जो श्लोक वापरतात, बरोबर 150वा श्लोक आहे. काय म्हणतात 150व्या श्लोकामध्ये? नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, नसे व्यक्त अव्यक्त ना नील नाही, म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, मना संत अनंत शोधो निपाहे. श्रीराम. तो पिवळा नाहीये, नसे पीत ना श्वेत, तो गोरा गोरा पान नाहीये, ना श्याम काही, ना काळा नाहीये. बघा, ज्या ज्या गोष्टी आम्ही तो पितांबर किंवा तो श्वेत पांढरा शुभ्र पांडुरंग किंवा तो श्यामवर्ण वगैरे, श्याम म्हणजे सावळा काळा. मला अजूनही टी व्हीमध्ये त्याला निळा का दाखवतात हे मला अजूनही कळलं नाही. ते पण अगदी आकाशी कलर, असा कोण माणूस असू शकतो का? भगवंतानी मानवरूप धारण केलं तर तो मानवाच्यासारखा दिसणार ना, निळा रंगाचा कसा फिरेल? मला आश्चर्य वाटतं. ते मेघवर्णम शुभांग, मेघवर्ण म्हणजे गडद दाटून आलेला जेव्हा ढग असतात, आता तरी तो महिना सुरू आहे पावसाळ्याचा, भरपूर गडद काळा रंग जसा असतो तो मेघवर्ण भगवंताचा आहे, म्हणजे सावळा जवळजवळ काळा, त्याने निळा करून टाकला नीलवर्ण असो. पण इथे ते म्हणतात श्याम नाही. नसे व्यक्त अव्यक्त, काय भांडण आहे बघा. विष्णू सहस्रनामध्ये सुद्धा असं असं भांडण येतं, दोन विरोधाभासी शब्द त्याला वापरले आहेत, नसे व्यक्त अव्यक्त. तो व्यक्तही नाही, व्यक्त म्हणजे दिसणाराही नाही, आणि अव्यक्त तो दिसतो आणि दिसत पण नाही. नसे व्यक्त अव्यक्त. आता काय, विष्णू सहस्रनामध्ये सुद्धा हा विषय येतो, अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजितनंतजित. तसंच असाच एक विरोधाभासी शब्द येतो, अणुर बृहत कृशस्थूलो गुणभृद निर्गुणो महान. अणुर बृहत, अणु म्हणजे ॲटम, एक अणु, बृहत म्हणजे मोठा, केवढा, ब्रह्मांडापेक्षा मोठा. अणुर बृहत, कृश म्हणजे एकदम बारीक हाडकुळा, स्थूलो म्हणजे जाडजूड, तो आहे म्हणे. असं आहे, अणुर बृहत कृश स्थूलो गुणभरून निर्गुण महान. तो गुणभरित आहे तरी निर्गुण आहे. वा, अद्भुत आहे, अद्भुत आहे. असाच तो आता मुळात तोही अद्भुत आहे. खरं, नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ काही. नाही, निळा रंग रंगवल्याने चला, समर्थ म्हणतात ठीक आहे तुम्ही निळा. तर कुठंतरी राजा रविवर्मांच्या काळामध्ये काही जी जुनी चित्रं आपण घरामध्ये पाहिली, त्याने त्याला थोडासा निळसर छाट दिली असेल त्याला, म्हणजे अगदीच काळा गडद काळा रंग केला तर तो निग्रो बिग्रो वाटायला नको म्हणून थोडासा निळसर केला. ते हळूहळू पेंट होत 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 आकाशी कलर झाला जातं, ते ऑइल पेंट लावून तोंडाला असो. ना निळ नाही, म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे. त्याला रंगाने ओळखू नका, त्याला ढंगाने ओळखू नका, तो कसा वागतो कसा बोलतो याच्यावर ओळखू नका. तो सर्वत्र व्याप्त श्रीहरी कुठल्याही स्वरूपात समोर येऊ शकतो. मगाशी जे मला गोष्ट सांगितली ना, भगवान तुम्हाला शंख चक्र गदा धारण करून येतील असं वाटत असेल तर ते गडबड आहे, बस तसं नाही येणार. तो कुठल्या ना कुठल्या रूपात येणार, तो व्यक्त आहे आणि तरीही अव्यक्त आहे. वा, म्हणे दास विश्वासता, लागतं मेन काय त्याला ओळखायला, विश्वास. हा माझा भगवान, हा माझा श्रीहरी, बस. असा विश्वास तू दगडावर जरी ठेवलास, मी तुला करोडो उदाहरणं सांगू शकतो म्हणा, दगडाला प्रार्थना केली आणि त्यांचं काम झालं आणि नंतर ते जागृत मंदिर म्हणून प्रसिद्ध झालं. मला एक मोठा संशोधन करण्यासारखा विषय आहे, जागृत मंदिर म्हणजे काय. बरं, जागृत मंदिर आहे त्याचा अर्थ सुप्त मंदिर पण असली पाहिजेत, झोपलेली, असं काही नसतं. कुठल्याही दगडासमोर, फोटोसमोर, ग्रंथासमोर,
वस्तूंसमोर, कुठल्याही वृक्षासमोर, कशाही पशु पक्षींसमोर जरी तुम्ही श्रद्धेने जर काही मागणं मागितलं, मी तरी चॅलेंज दिलं होतं. तुम्ही अमिताभ बच्चन, शाहरुख खान, दीपिका पदुकोण, हेमा मालिनी कोणालाही समोर आदर पूज्य मानून त्या रूपात तुम्ही देवांचं आवाहन करावं, प्रार्थना करावी, तुमचं काम होणार. कारण ती मूर्ती काम करत नसते, काम करतो तो विश्वास. विश्वास हो फलदायका मी नेहमी सांगतो. त्या नामामध्ये काही नसतं, राम, दत्त, मारुती या नामात काही नाही आहे. या नामाच्या मागे असलेलं तुमचं अनुसंधान काम करत असतं. आणि आमचं अनुसंधान पक्कं नाही म्हणून नामस्मरणाचा उपयोग होत नाही. समजून घे म्हणा. म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे. ज्यानं विश्वास ठेवला तो मुक्त झाला, आणि ज्यानं विश्वास नाही ठेवला, आहा काय कठीण आहे ना. तो असा नाही असं सांगतात समर्थ. मग असा नाही मग विश्वास कसा ठेवू? आहे जो विश्वास रुक्मिणीनं ठेवला नारदांच्या बोलण्यावरती, एक चांगल्या सद्गुरूवर विश्वास ठेवला तो आहे. मी त्याला विष्णू म्हणून मानेन, कोणी दत्त म्हणून मानेल, कोणी मारुती म्हणून मानेल, कोणी गणपती म्हणेल, अगदीच काय कोण अल्लाह येशू तो काय मोहम्मद काही मानेल, पण विश्वास पाहिजे. म्हणून हा विश्वास सदैव टिकवर, जो दिसतच नाही, ज्याच्याबद्दल प्रूवच करू शकत नाही, जो सिद्धच करू शकत नाही, त्याच्याबद्दल विश्वास प्रश्न कधी कधी अवघड पडतं किंवा विश्वास डळमळीत होऊ शकतो. म्हणून समर्थ म्हणतात मना संत आनंत शोधो निपाहे. यावर पूर्ण विश्वास असलेल्या संतांच्या सदैव समीप राहा, म्हणजे विश्वास डळमळीत होणार नाही, उलट आणखीन वाढेल. चांगल्या सज्जनांबरोबर राहा. किती सत्संगाचं कौतुक करावं समर्थांनी. पुढं तेच आणखीन सांगतात, हे मी सांगते एवढं सोपं नाही आहे म्हणा, हेच सांगतात बघ समर्थ. 151व्या श्लोकात म्हणतात, खरे शोधिता 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 हे मना बोधिता बोधिता बोधता हे परी सर्वही सज्जनाचे नियोगे बरा निश्चयो पाविजे सानुरागे श्रीराम. खरे शोधिता शोधिता शोधत आहे. तुझा तू ज्या सत्याला, ज्या सत्य म्हणजे जो श्रेष्ठ सर्वोत्तम भगवान श्रीहरी आहेत किंवा जो निदबोध आहे, त्याला शोधत राहा, शोधत राहा. शोधिता शोधिता शोधत आहे. तू जर प्रयत्नपूर्वक नाही मी शोधेन मी मिळवेन असा जर हट्टच केलास तर तो मिळतो, नाहीतर तो सहजासहजी मिळत नाही. जेवढ्या सहज तुम्ही रस्त्यावरून जाणाऱ्या अंबाबाईच्या जाताना अंबाबाईच्या देवाला नमस्कार करता, एवढा सोपा नाही. देव बाजाराचा भाजीपाला नाही र, सुंदर गाणं आहे. तसंच आहे, तो सहज नाही, तो खूप कष्ट करून मिळवला जातो. त्याला बरं समोर असतो पण तो दिसत नाही, कारण त्याला तो विशेष चक्षु लागतात, ते अनुसंधान लागतं, ते प्रेम लागतं, आणि त्याची सगळ्यात महत्त्वाची कृपा लागते. म्हणजे तो समोर असलेला व्यक्त दिसतो, नाहीतर अव्यक्त राहतो आणि आम्हाला काही कळत नाही. हिंदी गाणं एक जुनं गाणं आहे, इथं दिसना तिथं दिसना शोध कुठ शोध कुठ शोध कुठ, तीनदा शोधल्यानंतर तिला मिळाला. असंच समर्थ इथं शोधता शोधता शोधत आहे. तिसऱ्यांदा समर्थ म्हणतात, शोधत आहे शोधल्यावर मिळतो, दिसला ग बाई दिसला आणि मग मला बघून गाला तसला, त्याची कृपा किती सुंदर आहे. मना बोधिता बोधिता बोधत आहे. हा शोधल्यावर सापडतो म्हणून मनावर पुन्हा पुन्हा बोध केला पाहिजे, मनाला सांगितलं पाहिजे, मना तुझ्यासाठी चाललाय कारभार. हा विश्वास बसत नाही रे, प्रत्यक्ष आम्हाला म्हणजे बघितल्याशिवाय विश्वास बसत नाही. बरं काही गोष्टी बघितल्याच नाहीत, मी माझी किडनी बघितलीच नाही, याचा अर्थ मला किडनी नाही आहे का? किंवा माझं आतमध्ये माझ्या ज्या वेन्स वगैरे आहेत किंवा अस्थी आहेत, हाडं आहेत, बघितली नाहीत मी. मी वायू घेतो नाकाने, तो ऑक्सिजन बघत नाही, दिसत नाही मला, म्हणून तो नाही आहे का? असं नसतं. काही गोष्टीला तर्काने समजायला समजून घ्यायला लागतात. कुठल्या तरी शास्त्रज्ञाने सांगितलं तो स्टिरॉइड येणार आणि तो आमच्या घराला आदळणार किंवा कुठंतरी
ते बरं, मोबाईलची रेंज दिसती आहे का? अनुभवता येते का? स्पर्श करता येतो का? त्याचा रंग वास कळतो का? मग नाही आहे का तो? आहे ना, रेंज आहे, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी आहेत. आणि 92.7 FM वेगळा, ते 95.3 वेगळा, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी आहे, प्रत्येकाची भाषा स्पष्ट कळते. कसं काय हे सगळं आहे, समजत नाही. बरोबर तुझा अँटिना लागला असेल, तुझं फ्रिक्वेन्सी बरोबर ट्यून झाली असेल तर ऐकू येतं, नाहीतर तू कितीही गर 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 फिरवलास, पूर्वी ते फिरवायची बटणं होती बा म्हणा, कितीही फिरवलास तरी ते दिसणार नाही, ऐकू येणार नाही. बरं, मी तर आता रेडिओचं सांगतोय, जुन्या लोकांना माहिती आहे, पूर्वी TV वर सुद्धा चॅनल असे स्पष्ट नसायचे, ते हळूच ट्यून करावे लागायचे. नंतर मग तो वर जाऊन अँटिना हलवावा लागायचा अल्युमिनियमचा, मग ते हलवून माकडा बिकडा आले तर अवघड व्हायचं. हे सगळा विषय असाच भगवंताबद्दल आहे. मोबाईल कितीही भारी असेल तर रेंज नसेल तर काही उपयोग नाही त्याचा. सगळीकडे रेंज येतं असं होत नाही, कुठे कुठे बऱ्याच ठिकाणी रेंज नसतं. हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. मना बोधिता बोधता बोधता आहे, सारखं सारखं सांगावं लागतं, म्हणजे ही रेंजमध्ये ठेवायला लागतं मोबाईल सदैव. परी सर्व ही सज्जनाचे नियोगे, परी मग काय होतं, परंतु सर्व काही हे जे कष्ट आहेत हे सज्जनांच्या संगतीत राहिलं तर अत्यंत सुलभ होतात. सर्व ही सज्जनाचे नियोगे, सज्जनांबरोबर राहा म्हणजे पुन्हा पुन्हा ऐकून 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 समजवून समजून समजून, बरं त्याच्या मुखावरचा आनंदच सांगतो की इसको मिला है बस. काही लोकांच्या चेहऱ्यावर तेज वगैरे असतं बा, तेज असतं म्हणजे काय म्हणा, तेज म्हणजे त्यांचा तो दिव्य अनुभव घेतलेला असतो त्यांनी. बस ना, बस तेच हवंय ना आपल्याला, तो तो पूर्ण शरणागती, भगवंतावर पूर्ण श्रद्धा, आणि तो रक्षण करेल एवढा बिंधास्तपणा एका लहान मुलामध्ये असतो, बिंधास्त असतो तो. काय घरामध्ये टेन्शन आहे, कोण सिरियस आहे, आजारी आहे, काय काय नसतं लहान मुलाला. मला जेवण घालणार कारण आई माझी समर्थ आहे, भीक मागून आणेल पण मला घालेल, एवढा विश्वास बाळाला असतो. आणि आम्हाला मात्र नाही, एवढा विश्वास ठेवला पाहिजे. हे सज्जनांमुळे होतं. बरा निश्चयो पाविजे सानुरागे, सानुराग अनुराग म्हणजे प्रेम, अत्यंत प्रेमाने ही सज्जन लोक तुझ्या तुझ्या मनामध्ये बरा निश्चयो, निश्चय पक्का करतील की तो आहे. वा, तो आहे, तो येणार, तो सदैव येतो, हे सतत सांगून 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 सज्जन लोक गुरु लोक तुला बडवून बडवून तुझा उद्धार करतील. मला एक खूप सुंदर कबीराचा दोहा आठवतो. कबीराने पाहिलं की एक दोर असतो, दोर, त्या दोर काय त्याच्यात ताकद असते, काहीच नाही, तर तो दगड त्याला सहज ठेचून ठेचून त्या दोराला तोडत असतात. म्हणजे दगड कठीण, दोर साधा, मग विहिरीवरचं ते दोर पाणी घालून ते विहिरीवरनं पाणी काढायचं काम पाहत होते. आणि ज्या दगडाला त्या विहीर त्या काथी जो दोर असतो तो त्या दोरला तोडलं होतं, म्हणजे आता ह्या विहीर त्या जो दोर आहे तो बदला कसा घेणार. तर कबीरांनी काही दिवसांनी पाहिलं की त्या एका विशिष्ट ठिकाणी रोज दोर ओढल्यामुळे त्या तिथे दगड घासून 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 एक दिवशी तो दगड फुटला, बदला घेतला. पण याचा त्यांनी अनुसंधान किती छान केलं, करत करत अभ्यास के जडमती होत सुजान, करत करत अभ्यास के जडमती, जडमती म्हणजे कठीण डोक्याचा, सुजान तोही शाणावू शकतो, अभ्यासाने तोही शाणावू शकतो. कसं, रसरी आवत जात है सिलपर पडत निसान, रसी दोरी, ती दोरी येत जात कर ये जा करते, रसरी आवत जात है सिलपर पडत निसान, सिल म्हणजे शिला, दगड, दगडावर सुद्धा खूण उमटवते ती स्वतःची, म्हणजे दगड सुद्धा पाझरू शकतो. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे वगैरे, याप्रमाणे आपण माईक जगातला प्रयत्न नक्की करतो कारण ध्येय दृश्यमान असतो, पण हा अदृश्यमान ध्येय आहे, माहीत नाही देव आहे की नाही, म्हणून कन्फ्युज्ड होऊन तुमचे टार्गेट्स फिक्स नसतात. म्हणून मना या सज्जनांच्या संगतीत राहा, तिथे तुला पदे पदे त्याचा अनुभव येईल, अनुभूती येईल, मग तुला प्रेम नक्की करता येईल. शोधिता शोधत आहे, किती सुंदर सांगतात समर्थ मना. इथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भगवंताला समर्थ त्याचं वर्णन केलं, तो कसा आहे, नंतर ते म्हणतात तो तसाच आहे असं समजू नकोस, तो कसाही असू शकतो.
गोल त्रिकोण बघा, आमच्या पूर्वजांनी कुत्रं मांजर गाढव डुक्कर सगळ्यामध्ये देवतांना पाहिलं. बऱ्याचदा तरी देवांचे अवतार सुद्धा डुक्कर रूपातला देव आहे, घोड्या रूपातला देव आहे, अशा त्यांना माकडाच्या रूपातला देव आहे, हत्तीच्या रूपातला देव आहे, यात सुद्धा त्यांनी देव पण पाहिलं. म्हणजे त्यात सुद्धा देव माना, माणसा माणसात देव पाहिलं. अनेक संतांच्या चरित्रामध्ये देव भिक्षुकाच्या रूपात आला, देव चांडाळाच्या रूपात आला शंकराचार्यांच्या आयुष्यामध्ये, देव कुठल्या पशूच्या रूपात आला स्वामीनारायणच्या आयुष्यामध्ये, असे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या रूपात तो येतो आणि तुम्हा तुमच्यावर कृपा करून जातो. त्यामुळे तो असाच आहे असं मानणं हे चूक होईल. म्हणजे तो समोर येईल आणि तुम्ही ओळखणार नाही त्याला. तो OMG पिक्चरमध्ये सुद्धा असाच विषय असतो, सेम सेम तसंच. आणि हे तो शोधून शोधून सुद्धा मिळेल असं पण नाही. तुम्ही जितकं हरणाच्या मागं लागाल तेवढा हरण पुढं पळतो. तुम्ही शांत बसा, हरण आपोआप जवळ येतं. असंच खूप त्याचा शोध घेऊन त्याचा अभ्यास, भर प्रॉब्लेम काय आहे त्याच्याबद्दल खूप अभ्यास केला त्याचाही प्रॉब्लेम आहे. मग इस्लाम धर्म काहीतरी वेगळा सांगेल, ख्रिश्चन धर्म वेगळा सांगेल, हिंदूंमध्ये मग 50 पंगड आहेत ती वेगळं सांगतील. ज्ञानेश्वर महाराजांसारखा ज्ञानियांचा राजा गुरु महाराव यांचा एक अभंग आहे, ते म्हणतात बहु भीतो ज्ञानाना आड न येवो नारायणा, हात जोडून सांगतात मी ज्ञानाला प्रचंड घाबरतो तो माझ्या आणि नारायणाच्या आड येऊ नये, आमच्यामध्ये यायला नको. अति कर्मठपणा अति ज्ञान हे माझं आणि त्या भगवंतावरचं प्रेमच कमी करतं. खूप सोळवळ, खूप पूजा पाठ, खूप कर्मठ, हे शिवत नाही, हे होणे, त्या होणे, हा करा, ते करा, अरे मग प्रेम कधी करणार, समजून घे. म्हणून सज्जनांची संगत ठेव, त्याला ओळखता येईल, ओळखल्यावरती प्रेम जडेल, प्रेम जडलं की नक्की तो कृपा करेल. आणि एकदा त्याने कृपा केली ना मित्रा, मग काय बाकीची गरज नाही. एक वेगळा VIP बिल्ला लागतो आपल्या हृदयावरती, छातीवर, आणि तो बिल्ला बघून कोणी अडवत नाही कुठेच. ब्रह्माधिक लोकांपर्यंत कोणाचं धारिष्ट नाही आहे तुला थांबवण्याचं. म्हणून सदैव भगवंताचं स्मरण असू दे, नामस्मरण असू दे, जगत कल्याणाची प्रार्थना असू दे. आणि पुढे अजून आणखीन भरपूर काही समर्थ सांगणार आहेत, ते नक्की ऐकू पुन्हा. तोपर्यंत सियावर रामचंद्र की जय.